स्मोकिंग थ्रिल्स स्मोकिंग किल्स वर्ल्ड अँटी टोबॅको डे निमित्त बी आर न्यूजचा हा विशेष वृत्तांत. 31 मे हा दिवस वर्ल्ड अँटी टोबॅको डे अर्थात जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळण्यात येतो. दरवर्षी हा दिवस येतो आणि जातो, मात्र या दिनाची तमा न बाळगता व्यसनाधीनता वाढतच आहे. ही अतिशय चिंतेची बाब म्हणावी लागेल. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे शरीराला धोका पोहोचतो. कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाला पैसे देऊन विकत घेण्याचा प्रकारच हा आहे. प्रत्येक विडी सिगारेटच्या पाकिटावर इशारा छापलेला असतो. स्मोकिंग कॉजेस थ्रोट कॅन्सर ही गंभीर सूचना लिहिलेली असते, परंतु हर फिक्र को धुए में उडाता चला गया शौकीनांचा आविर्भाव असा असतो. सिगारेट विडी गुटखा मावा यासह तत्सम तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन म्हणजे केवळ स्टाईल आणि निव्वळ शायनिंगच, फायदा तर कोणालाच नाही. आर्थिक फटका त्याचबरोबर शरीराला जबर धोका या तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे उद्भवतात. सिगारेटमुळे फुफ्फुस, स्वरयंत्र, घसा, अन्ननलिका, मूत्रपिंड आदी अनेक प्रकारचे असाध्य कर्करोग जडतात. सिगारेटची एक कश तिकडे स्मशानभूमीमध्ये एक लाकूड वाढवते. एक सिगारेट शिरगवताना चिता रचण्यास प्रारंभ होतो. हे जग जाहीर असलं तरी वाढती व्यसनाधीनतेचा चंगळवाद कमी होत नाही. शासनानं कडक निर्बंध लादले आहेत, परंतु शौकीनांच्या मस्तीमध्ये फरक पडलेला नाही. ही खेदाची आणि शर्मेची बाब आहे. सुदृढ भारत, सशक्त भारत बनवण्यासाठी व्यसनाधीनता टाळणे अँटी टोबॅको डे देतो.